अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असून भाजपा शासनाच्या काळात जीवनावश्यक वस्तूच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत, त्यामुळे जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत। भाजपा शासनाच्या या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यमाने जामनेर तहसील कार्यालयावर आज भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। या धडक मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन मोर्चा हा काढलेला आहे आणि हा मोर्चा पेट्रोल डिझेल तसेच जैविक खते यांच्या दरवाढीबद्दल काढण्यात आलेला आहे। आणि आता या ठिकाणी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय संजय दादा गरुडजी हे उपस्थित आहे। आपण त्यांच्याकडून याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आज जामनेर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, युवकचे अध्यक्ष, युवकचे कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे शहराध्यक्ष आणि आमच्या सगळ्या फ्रंटलचे अध्यक्ष यांनी काल आवाहन केल्याप्रमाणे आज कार्यकर्ते साध्या फोनवर संपर्क करून आलेत। आज आमचे चार मुद्दे प्रामुख्याने या मोर्चाचा हेतू होता। रोजच्या गगनाला भिडणाऱ्या डिझेल पेट्रोलचे भाव असतील, रासायनिक खतांचे भाव असतील, येणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांचं दुधाला कमी भाव मिळतो आहे, त्याचप्रमाणे तालुक्यात जी भीषण पाणी टंचाई आहे, या चार मुद्द्यांसाठी हा मोर्चा होता। रोज डिझेल पेट्रोलचे भाव आजपर्यंतच्या इतिहासात कधी इतके झाले नाही। 85.5 पेट्रोल गेलं, 72.5 डिझेल गेलं। इतकं जाड गेंद्याचा कातडीचं सरकार आहे की कोणत्याही स्टेटचं इलेक्शन लागले की तेवढे 8-15 दिवस ब्रेक करून ठेवतात भाव आणि नंतर सातत्याने ते भाव वाढताना दिसत आहेत। आज सर्वसामान्यांना स्वतःचं वाहन वापरणं परवडत नाही आहे। खताचे भाव 80 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत रासायनिक खतांचे मिक्सरचे भाव वाढलेले आहे। फक्त युरिया सोडून बाकी सगळ्या खतांचे 18-18 असेल, 26-26 असेल, DAP असेल, पोटॅश असेल, जे काही खतं आहेत त्यांचे भाव सगळ्यांचे वाढलेले आहेत, तेही गगनाला भिडलेले आहेत। शेतकऱ्यांनी सोसायट्या इमानी इतबारे 31 मार्चच्या आत भरूनसुद्धा सोसायट्यांना 8 दिवसावर पेरणी आलेली आहे, तरी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा बँकेंकडून होत नाही आहे। ही फार मोठी या देशातली शोकांतिका आहे। हे राज्यकर्ते इतके असंवेदनशील आहे, इतक्या जाड कातडीचे की गेंद्याची कातडी तरी थोडी लवचिक होईल एवढे दुःख पाहिल्यानंतर, पर हे कुठेच लवचिक व्हायला तयार नाही। खोटे आश्वासनं, भूलभुलैया, जोरजोरामध्ये बोलणे, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे, खोटे नाटे प्रकार सर्रास वापरण्याचं काम आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम प्रमुख राज्यकर्ते करताना दिसत आहेत आणि देशातली जनता या सगळ्या महागाईमध्ये होरपळल्या जाते। एवढंच आमचं निवेदन आम्ही आता तहसीलदार साहेबांना दिलं। निवेदनाप्रमाणे आम्ही तीव्र आंदोलन करू, गावागावात रस्ता रोको करू, तालुक्यांच्या प्रत्येक भागांमध्ये रस्ता रोको करू, हायवेवर धरणे आंदोलन धरू, मंत्र्यांना अडवू, करू ना आम्ही। आहेत पुढचे महात्मा गांधींच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने, पण शांततेच्या मार्गाने या सरकारच्या काळात काही मिळेल असं वाटत नाही असं दिसतंय। अनेक मोर्चे झाले, तुम्हीही पाहिले। कापसाला भाव नाही आहो, मला 8 दिवसापूर्वी एक शेतकरी भेटला, माझ्या फरदडला 51 रुपये भाव मिळाला होता म्हणे 2 महिन्यापूर्वी, आणि आता चांगली कापाशी विकायला गेलो ते 49 रुपये भाव म्हणताय म्हणे। म्हटलं त्या व्यापाऱ्याला सांग की फरदडच आहे, इथून पुढे चांगला माल घेऊ नका, फरदडच घ्या। या सरकारला जर मालाची क्वालिटी समजत नसेल आणि भाव देता येत नसतील, त्यांनी तात्काळ खुर्च्या रिकाम्या केल्या पाहिजे। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। माननीय संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वाखाली या शासनाचा निषेध म्हणून आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मोर्चाचं नियोजन करत असताना ह्या देशामध्ये निवडणूक होण्याच्या अगोदर माननीय पंतप्रधान साहेब यांनी जे लोकांपुढे आश्वासन दिले होते त्या आश्वासनामधले एकही मुद्दा त्यांनी आज जनतेसमोर आणलेला नाही आहे।
आजचे दिन नेमके काय असतं हे लोकांना दाखवलेले नाही. आज लोकांना ती परिस्थिती आलेली की जे जुने दिवस होते ते तरी आम्हाला मिळाले तर चालेल. आज देशामध्ये अन्य कडधान्य हे उपलब्ध असताना कांद्याचा भाव असेल, तुरीचा भाव असेल, उडीद मूग असेल, एवढं कडधान्य उपलब्ध असतानासुद्धा यांनी आयात केलेलं आहे. आणि आयात केलेला असताना आज साखरेचे गोडाऊनचे गोडाऊन भरलेले असताना पाकिस्तानमधून त्यांनी साखर आयात केलेली आहे. अशा देशामध्ये की ज्या देशामध्ये आपण सांगताना की त्यांच्या विरुद्ध क्रिकेट खेळू नये, त्यांचा संगीताचा कार्यक्रम खेळू नये आणि तिथून तुम्ही साखर आणता, इथं सैन्याची जे 56 इंची जी भाषा तुम्ही बोलत होते की एक सैनिकाचा एक धड आणला तर आम्ही 10 तिथून आणू, अशी भाषा यांची होती. पण ती परिस्थिती आज आणलेली नाही. उलट त्यांनी इकडे आपलं सैन्य शहीद होत असताना तिकडे त्यांनी साखर आणायची ही कुठली भाषा आहे? आज नवाब शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कुठलाही प्रोटोकॉल नसताना आज माननीय पंतप्रधान साहेब परस्पर पाकिस्तानमध्ये जात आहे. नेमकं यांचं म्हणणं काय हे सर्व जनतेला कळायला पाहिजे. आज देशाचा लाल किल्ला म्हणून आपण तिथं आपल्या एक देशाचं प्रतीक असताना तो सुद्धा त्यांनी एक व्यापाऱ्याला उद्योगपतीला भाडे तत्वावर दिलेलं आहे. आज हा देश विक्री आहे का हे सुद्धा तिकीट काढून पाहावं लागतं की जो नागरिकांचा विषय, जो नागरिक म्हणून आपण तिथं जातो आपली देशाची मान उंचवण्यासाठी नागरिक तिथं पाहायला जातात, पण आज तोच आपलाच लाल किल्ला आपल्याला पाहण्यासाठी तिकीट काढण्याची वेळ ही या पंतप्रधानांनी आणलेली आहे. अशा या पंतप्रधानांनी हा देश विक्री काढला तर नाही आणि घेत असताना उद्योगपती यांच्यावर हा देश चालू आहे. अंबानी असेल, अदानी असेल की ज्यांच्या परस्याच्या भरोश्यावर हा देश चालतोय की काय असं चित्र दिसत आहे. का आता नेमक्याच कर्नाटकची परिस्थिती आपण डोळ्यापुढे पाहिली की ज्या ठिकाणी संविधानप्रमाणे ज्या पक्षाला बहुमत आहे, पक्षाचं बहुमत म्हणजे आघाडीचं बहुमत, आणि आघाडीचं बहुमत असताना सुद्धा त्यांनी त्यांचं आघाडी नसताना त्यांच्या राज्यपाल यांनी जे मागणी केली अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही आणि 56 तासामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला. इतकी नामुष्की त्यांच्यावर आलेली असताना सुद्धा ही मान ताट करून बोलताय तर यांना लाज वाटायला पाहिजे की आपण या देशाचे नागरिक असताना या झुळ्याबळ्या जनतेची फसवणूक करतोय. फक्त बोलून एक आश्वासन देऊन की 15 लाख रुपये देऊ म्हणजे पैशाच्या भरोश्यावर यांनी एक मतदान घेतलेलं आहे आणि या बोळ्या जनतेला फसवलेलं आहे. अशी जनता या भविष्यात या लोकांना कधीही माफ करणार नाही आणि देवसुद्धा यांना माफ करू नये अशी मी भगवान चरणी प्रार्थना करतो आणि त्यांची आजच या मोर्चाच्या निषेध नाही त्यांची श्रद्धांजली वाहतो. तर आपण पाहिलं त्या ठिकाणी आपल्याला या मोर्चा संबंधातली संपूर्ण माहिती ही आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचबरोबर हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयापासून तहसील कार्यालय या ठिकाणापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चामध्ये त्यांनी प्रामुख्याने 4 मूळ उद्देशांना अनुसरून हा मोर्चा घेतला गेला होता. त्यात मूळ उद्देश म्हणजे पेट्रोल व डिझेल याचा दरवाढ जी झालेली आहे त्याच्या निषेधार्थ, त्याचबरोबर दूध आणि तसेच जैविक खतं याच्या दरवाढीमुळे हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि याच्या निषेधार्थ आज तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्याकडे रीतसर निवेदन देखील सादर केले गेले. कॅमेरामन रुपाली सुरवाडेसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.